यात पीडित महिला जी आहे दररोज ठाणे ते कसारा प्रवास करते आणि ती ठाणे येथे नोकरीला आहे. दररोज प्रवास करत असल्यामुळे 25 तारखेला 9:30 वाजता तिने ठाण्यावरून लोकल ट्रेन पकडली. त्यावेळेस महिलांची डब्यात ती बसली आणि त्यावेळेस गर्दी होती. परंतु जसजशी ट्रेन पुढे गेली आसनगावच्या पुढे, आठगाव स्टेशनवर ट्रेन थांबल्यानंतर ती त्या डब्यात एकटीच राहिली. त्याचवेळेस जशी ट्रेन सुरू झाली तर 2 दारुडे इसम ते ट्रेनमध्ये तिच्या डब्यात चढलेत आणि त्यानंतर पुढे ट्रेन कसाऱ्याकडे प्रस्थान केली. त्या दरम्यान त्यांनी तिच्यावर विनयभंगाचा आणि फेकून ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पीडित महिला ही कसाऱ्याला उतरली आणि घाबरलेली असल्यामुळे घरी गेली. नंतर दुसऱ्या दिवशी येऊन तिने पोलीस स्टेशनला तक्रार केली. तक्रार केल्यानंतर आम्ही तपासाची चक्र फिरवलीत आणि दोघा आरोपींना अरेस्ट केलेले आहे. मी आपल्या माध्यमातून हे सांगतो आहे की महिलांनी निर्भयपणे ट्रेनमध्ये प्रवास करावा, घाबरण्याचे कारण नाही. आमचे बंदोबस्त तसेच पेट्रोलिंग नियमितपणे चालू असते. तरी पण महिलांनी काळजी घ्यावी. जर एकच आपण एकट्याच असाल तर शक्यतो पुरुष किंवा इतर डब्यामध्ये आपण शिफ्ट होऊन प्रवास करू शकतात.